नमस्कार, अशोका मराठी किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण गावरान चिकनची रस्सेदार भाजी पाहणार आहोत। तर त्यासोबत आपण चिकन सूप आणि गावरान पद्धतीने बनवल्या गेलेली गावरान चिकन भाजी, त्यासोबतच भात, भाकरी आणि सुकं चिकन। तर चला, आपण या ठिकाणी 500 ग्रॅम मी या ठिकाणी चिकन घेतलेलं आहे आणि स्वच्छ दोन वेळेस मिठाच्या पाण्यातून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। चला तर मग आपण गॅसवर कुकर ठेवून घेणार आहोत। त्यामध्ये आपण 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला अद्रक लसणची पेस्ट टाकून घ्यायची आहे। अद्रक आणि लसणला छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे याचा कच्चेपणा घालवायचा आहे आपल्याला। तर पाहू शकता या ठिकाणी भाजला गेलेला आहे। त्यामध्ये आपण 1/2 चमचा हळद टाकून घ्यायची आहे। त्यानंतर आपण 1 टोमॅटो टाकून घ्यायचा आहे, तेही छान परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला धुवून घेतलेलं चिकन ह्यामध्ये चिकन टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी मी मीठ साधारणतः 2 चमचे टाकून घेतलेलं आहे। तर परत एकदा आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून मीठ आणि हळद ह्या चिकनला व्यवस्थित मॅरिनेट होतं। पाहू शकता यावरतून मी एक प्लेट झाकून ठेवलेली आहे। त्यावरतून आपल्याला 1 ग्लास पाणी ठेवून घ्यायचं आहे, म्हणजेच गरम करायचं आहे आपल्याला, कारण की जे चिकन आहे त्याला व्यवस्थित पाणी सुटतं। तर पाहू शकता या ठिकाणी पाणी सुटलेलं आहे चिकनला। जे आपण झाकणावर पाणी ठेवलेलं होतं ते आपण पाणी ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ह्याच्यात 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। तर या ठिकाणी काही सुके मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तर पाहू शकता या ठिकाणी खोबरं भाजतच आहे। खोबरं छान व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। खोबरं भाजून झाल्याच्या नंतर ह्यामध्ये आपण डाळवं टाकून घ्यायचं आहे, साधारणतः 2 ते 3 चमचे। तर पाहू शकता डाळवंही व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे। त्यानंतर आपण धने 2 चमचे धने भाजून घ्यायचे आहेत। हेही छान भाजल्याच्या नंतर आपण ह्यावरती दगडफूल टाकून घेणार आहोत। हेही तेलामध्ये व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे। व्यवस्थित भाजल्याच्या नंतर त्यामध्ये आपण काही मसाले टाकणार आहोत, लवंग, विलायची, मिरे, कर्णफूल, दालचिनी आणि त्याचबरोबर खसखस। हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तर पाहू शकता या ठिकाणी मी खसखस आणि तीळ हे एकत्र भाजत आहे, याने भाजी आपली छान आळून येते आणि घट्टही होते। तर पाहू शकता या ठिकाणी हे आपले छान तडतडीत भाजून झालेले आहेत। तर पाहू शकता या ठिकाणी मी गॅसवर एक जाळी ठेवलेली आहे, त्यावरती आपण 2 कांदे अशा बारीक आकारामध्ये कापून व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण लगेचच 2 टोमॅटो घ्यायचे आहेत, त्यांना छान असे काप पाडून घ्यायचे आहेत। हेही आपल्याला व्यवस्थित भाजायचे आहेत। कांदे आणि टोमॅटो एका साईडने भाजल्यावर परत त्याची आपण साईड चेंज करून घ्यायची आहे, म्हणजेच आपल्याला दोन्हीही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे आतमधून व्यवस्थित भाजल्या जातात। पाहू शकता तर आपण हे कांदा आणि टोमॅटो काढून घेणार आहोत। तर या ठिकाणी मी जी मसाले भाजलेली आहेत ती आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढणार आहोत। पाहू शकता या ठिकाणी मी सर्व मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची छान बारीक अशी पेस्ट केलेली आहे, ती आणि एका प्लेटमध्ये घ्यायची आहेत। परत आपल्याला यामध्ये कांदा, टोमॅटो ह्याचीही छान आपण बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। या ठिकाणी पाहू शकता आपलं चिकन व्यवस्थित मस्त शिजलेलं आहे। तर मी या ठिकाणी चिकन सूप करणार आहे, यासाठी काही चिकन आणि रस्सा काढून घेतलेला आहे। तर चला चिकन सूप करूयात। यामध्ये आपण तेल, त्याचबरोबर लसण या ठिकाणी मी 1/2 असा कापून टाकलेला आहे, म्हणजेच बारीक बारीक कट केलेला आहे। त्यामध्ये आपण थोडंसं जिरं टाकून घेणार आहोत आणि हळद। तर हे सर्व आपल्याला मिक्स झाल्याच्या नंतर ह्यामध्ये आपण थोडासा कोथिंबीर टाकून परत एकदा सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे सुकं चिकन आपण काढलेलं आहे ते आपण ह्यामध्ये सूप करण्यासाठी टाकून घ्यायचं आहे। तर झालेला आहे आपला सूप, लहान मुलाला खूप छान आहे हे।
पिण्यासाठी। तर आपण आता भाजीची तयारी करूयात। या ठिकाणी मी कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण अद्रक लसणची पेस्ट टाकून घ्यायची आहे। अद्रक आणि लसणचा जोपर्यंत कच्चेपणा जात नाही तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर पाहू शकता या ठिकाणी मी थोडासा कोथिंबीर टाकून घेतलेला आहे, तोही ह्यामध्ये आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी लाल मिरची पावडर मसाला आणि चिकन मसाला या ठिकाणी वापरलेला आहे। तर या ठिकाणी हळद टाकून आपल्याला हे व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला लाल मिरची पावडर टाकून घ्यायचं आहे। या ठिकाणी मी 3 चमचे वापरलेली आहे, तुम्ही तुमच्या गरजेनुसार वापरावी। लाल तिखट हे नेहमी तेलातच भाजावे, कारण की याने तरी व्यवस्थित येते आपल्या भाजीवर। त्यानंतर आपण जो काळा मसाला काढलेला आहे तो ह्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। त्याचबरोबर चिकन मसाला, ही सर्व मसाले आपल्याला ह्या तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। या ठिकाणी मसाले भाजताना थोडीशी काळजी घ्यायची आहे, खाली लागणार नाही याची काळजी घ्यायचं आहे। तर मस्त असे आपले भाजले गेलेले आहेत मिरची पावडर वगैरे, त्यामध्ये आपण टमॅटो आणि कांद्याची पेस्ट टाकून घ्यायची आहे। तर पाहू शकता या ठिकाणी ह्याला काळा रंग आलेला आहे, कारण की आपण भाजले होते, यामुळे भाजीला तरी येते आणि अगदी स्वादिष्ट अशी आपली भाजी होते। तर पाहू शकता या ठिकाणी टमॅटो आणि कांदा छान नरम झालेला आहे। त्यानंतर आपण थोडंसं चिकनचं सूप यामध्ये आपण थोडं टाकून घेणार आहोत, जेणेकरून आपले मसाले व्यवस्थित भाजले जातील। म्हणजेच आपले जी मसाले आहेत ती खाली बुडाला लागणार नाहीत, म्हणून आपण या ठिकाणी चिकनचं सूप टाकलेलं आहे। त्यानंतर आपण मिक्सरमधून जे कांदे आणि टमॅटो काढलेलं आहेत ते छान स्वच्छ भांडं धुवून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये आपल्याला व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे। आणि याला अगदी 5 मिनिटासाठी याला थोडीशी वाफ काढून घ्यायची आहे। म्हणजेच पाहू शकता या ठिकाणी ह्याला तेल छान सुटलेलं आहे, म्हणजेच आपला मसाला परफेक्ट झालेला आहे। तर यामध्ये आपण बॉईल केलेलं चिकनची पीसेस ह्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आणि परत एकदा आपल्याला चिकनची पीसेस आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। म्हणजेच आपल्याला ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचं आहे। जो मसाल्याचा स्वाद आहे तो ह्या चिकनच्या पीसेसमध्ये उतरतो। तर पाहू शकता या ठिकाणी आपल्याला लागेल तेवढंच मीठ या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे, कारण की याआधीही आपण मीठ टाकून घेतलेलं आहे। तर अगदी 5 मिनिटासाठी या ठिकाणी आपण याची थोडीशी वाफ काढून घ्यायची आहे। म्हणजेच जो मसाल्यातला ग्रेव्ही आहे, म्हणजे स्वाद आहे, तो ह्यामध्ये उतरतो। जर तुम्हाला या ठिकाणी असं सुकं मटण काढून ठेवायचं असेल तर ते तुम्ही काढू शकता। तर या ठिकाणी मला रस्सेदार चिकन बनवायचं आहे, म्हणून मी या ठिकाणी बॉईल केलेलं पाणी ह्या ठिकाणी टाकलेलं आहे। तर पाहू शकता या ठिकाणी मस्त असं सुकं चिकन झालेलं आहे, अगदी हॉटेल टाईप। ह्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी टाकून घेत आहे। तर पाहू शकता झणझणीत असं गावरान पद्धतीचं चिकन आपलं झालेलं आहे। तर पाहू शकता या ठिकाणी मस्त अशी याला तर्री आलेली आहे, मस्त बॉईल झालेला आहे आपला रस्सा। तर ही रेसिपी आवडल्यास लाईक व शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।